press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीची पहिली कविता धरतीची आम्ही लेकर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी बालभारती इयत्ता चौथी या पाठ्यपुस्तकाचा मुखपृष्ठ। बघा, अतिशय सुंदर असा मुखपृष्ठ दिलेला आहे। याच्यामध्ये चित्रे जी दिलेली आहेत जी मुलांना आवडतील, त्यांच्या भावविश्वातील चित्रे दिलेली आहेत, बदक, खेळणी, त्याचप्रमाणे त्यांच्या समवयस्क अशी मुलांची चित्रे या ठिकाणी दिलेली आहेत आणि विशेष म्हणजे खेळण्याची चित्रे दिलेली आहेत। तर आपल्याला मुखपृष्ठ पाहताना दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे चित्राचं निरीक्षण करणं। चित्राचं निरीक्षण करणे म्हणजे चित्राचा अर्थ समजून घेणे, त्याचा भावार्थ समजून घेणे, यालाच चित्रवाचन असे म्हणतात। तर याच्यानंतर आपण डायरेक्ट जाऊया पहिल्या कवितेवर। या ठिकाणी भरपूर सुरुवातीला दिलेलं आहे काय काय, आपण ते पाहण्याची गरज नाही। पहिली कविता आहे धरतीची आम्ही लेकर। तर ही कविता आपण आता पाहणार आहोत। या ठिकाणी ही कविता आलेली आहे, कविता एक नंबरची आहे, धरतीची आम्ही लेकर। ऐका म्हणा वाचा। बघा, इथं खाली काय दिलेलं आहे, विद्यार्थ्याकडून कविता तालासुरात सविनय म्हणून घ्यावी। आता ही कविता आपण पहिल्यांदा समजून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ती तालासुरात म्हणायची आहे। सविनय, सविनय कशी म्हणायची त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे, पण त्या अगोदर आपण कवितेचा अर्थ काय आहे हे समजून घेऊया। ऐका म्हणा वाचा। प्रथम शिक्षक वाचतील, ते ऐकायचे, त्यानंतर कविता गायन करायची आहे आणि त्याच्यानंतर वाचन करायचे आहे। कवितेचे कवी आहेत द. ना. गव्हाणकर। चला, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर। अर्थात मी इथं चाल लावलेले आहे परंतु मला इथं कविता वाचायची आहे। धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर। बघा, या ठिकाणी मुलं गायन करतायत, सविनय कृती करतायत, नृत्य करतायत, चित्रामध्ये दिलेलं आहे। चित्रामध्ये काय दिलेलं आहे पहा, या ठिकाणी पिकाचं चित्र आहे, ज्वारीचं पीक दिसतं आहे, त्या ठिकाणी मुलं खेळतायत आणि एक मुलगी फाखरे राखते शेतावर। ते एक प्रकारचं साधन बनवलं जातं आणि त्याच्यावर उभारून ती पाखरे राखते, गोपन फिरवते। हे आहे कवितेचं चित्र। आता कविता वाचन करूया। धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर। बघा, या धरतीची, या पृथ्वीची आम्ही लेकर आहोत। लेकर म्हणजे या पृथ्वीवरती आम्ही जन्मलो आहोत, पृथ्वीचे आम्ही अपत्य आहोत, याचा अर्थ असा होतो। म्हणजे या पृथ्वीवरती आपण जन्मलो आहोत त्याची अपत्य, त्यांची मुले आपण आहोत आणि ती कशी आहोत, तर भाग्यवान आहोत आम्ही। या पृथ्वीची मुलं असण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे। धरतीची आम्ही लेकर म्हणजे या धरतीच्या अंगावर, खांद्यावर आम्ही खेळतोय, वाढतोय, म्हणून आम्ही धरतीची लेकर आहोत। ज्याप्रमाणे आपण मातेच्या अंगावर, खांद्यावर खेळतो, तिच्या अंगावर वाढतो, ती कशी आपली माता असते तशी धरतीसुद्धा आपली माता आहे, याप्रमाणे इथं अर्थ अभिप्रेत आहे। शेतावर जाऊया, सांगा ती गाऊया, राणीवनी गाती जशी रानपाखर। बघा,
ही मुलं काय म्हणत आहेत, शेतावर जाऊया, आपण सर्वांनी शेतावर जाऊया, सांगाती गाऊया आणि सगळ्यांनी बरोबर गाऊया, सगळ्यांनी एका सुरात गाऊया, राणीवनी गाती जशी रानपाखर। या रानावनामध्ये, जंगलामध्ये जशी रानामध्ये पाखरं गातात तसे आपण सुद्धा गाऊया, कारण आपण या धरतीची लेकरं आहोत। मेहनत जिमिनीवरी केली वरीसभरी, या जमिनीवर, या भूमीवर, या पृथ्वीवर आम्ही वरीसभर म्हणजे वर्षभर सालभर मेहनत केलेली आहे, आज आलं फळ त्याचं डोलेशिवार, आणि त्याचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे। कोणतं फळ मिळालेलं आहे हे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूया। बघा, शाळू झुंदळा मोती चमचम चमकत्या ती, मोत्यांची सालभरी खाऊ भाकर। बघा, आम्ही वर्षभर कष्ट केलेलं आहे, त्याचं फळ आम्हाला आज मिळालेलं आहे। आज काय झालेलं आहे, शाळू झुंदळा मोती हे सगळं शिवारभर पसरलेलं आहे, शिवारभर फुललेलं आहे, शिवारभर पाहायला मिळत आहे, म्हणजे चमचम चमकत्या ते। हे शाळू झुंदळा हे चमचम चमकत आहे ते कशामुळं, आमच्या वर्षभर काम करण्यामुळं, आमच्या कष्टामुळं। आणि आता आपण वर्षभर काम केलेलं आहे आणि आता आपण मोत्याची भाकर खाणार आहोत, या कष्टाचं चीज झालेलं आहे आणि त्याचाच एक आनंद, त्याचंच एक यश म्हणून आम्ही मोत्याची सालभरी भाकर खाणार आहोत, असं या ठिकाणी अभिप्रेत आहे। मोत्यांची भाकरी म्हणजेच ज्वारीची भाकरी, या ठिकाणी अर्थ अभिप्रेत आहे। त्या ठिकाणी हे लक्षात आलं असेल तुमच्या, तर आपण पुढचा पाहूया। स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येत कुणी नाही चाकर। स्थापू समानता, बघा समानता म्हणजे या पृथ्वीवरी आपण सगळीकडे समानता निर्माण करूया, कारण जर पाहिलं तर पृथ्वीवर असमानता जास्त दिसून येते, म्हणजे या असमानतेमध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे आणि समानता स्थापन केली पाहिजे। बघा, कोणी गरीब श्रीमंत ऊच नीच हे भेदभाव आजही आपल्याला दिसून येतात, म्हणूनच समानता स्थापनेची या ठिकाणी गरज आहे। पोलादी ऐक्यता, आता पोलादी ऐक्यता, ऐक्यता म्हणजे एकता, आपल्यामध्ये एकता निर्माण झाली पाहिजे, आणि ती एकता कशी असली पाहिजे, पोलादी वाकेल पण मोडणार नाही। नाही धनी येत कुणी नाही चाकर, इथं कुणी सुद्धा मालक नाही आणि कुणी सुद्धा चाकर नाही, अशा प्रकारची समानता या ठिकाणी आपल्याला स्थापन करायची आहे, या पृथ्वीवरती स्थापन करायची आहे, या धरणी मातीवर आपल्याला स्थापन करायची आहे। कुणी सुद्धा नोकर असणार नाही, कुणी सुद्धा मालक असणार नाही, अशा प्रकारची समानता आपल्याला आणायची आहे, निर्माण करायची आहे। तर आता आपण गाऊया ही कविता, धरतीची आम्ही लेकर, ऐका मना वाचा। धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणीवनी गाती जशी रानपाखर, रानवनी गाती जशी रानपाखर। धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर, मेहनत जिमिनीवरी केली वरीसभरी, मेहनत जिमिनीवरी केली वरीसभरी,
आज आलं फळ त्याचं डुले शिवार, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर। शाळू जुंदळा मोती चमचम चमकत्याती, शाळू जुंदळा मोती चमचम चमकत्याती, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर। स्थापू समानता पोलादी ऐक्यता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येत कुणी नाही चाकर, नाही धनी येत कुणी नाही चाकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर। धन्यवाद तुम्ही ऐकल्याबद्दल।